लग्नाची बीडी मालिकेच्या चौदा एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मधू ही राघव आणि सिंधूचा राग येऊन तिच्या रूममध्ये येते आणि दरवाजा लावून रडू लागते तेव्हा मधू म्हणते राघव मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात आता एक नवीन मैत्रीण आली आणि आता तुला माझ्या आयुष्यात काहीही जागा उरली नाही म्हणत ही रडू लागते तेव्हा मधूला सिंधू राघवच्या लग्नाचे क्षण आठवतात आणि राघव बरोबर घालवलेल्या तिच्या जुन्या आठवणी आठवून ही रडू लागते इकडे राघव आणि सिंधू त्यांच्या रूममध्ये येतात तेव्हा सिंधू ही शर्मेने लाजून राघव पासून उठून बाजूला जाऊ लागते तर राघव सिंधूचा हात धरत सिंधूला आपल्याकडे ओढतो तेव्हा आज तू खूप गोड दिसतेस असे राघव सिंधूला बोलतो मी त्याला एक विचारायचे असल्याचे सिंधूला सांगतो तेव्हा सिंधू विचारा असे राघवला सांगते तेव्हा राघव सिंधूला तो तिला कुठेही जाऊ नये असे त्याला वाटत असल्याचे राघव सिंधूला बोलतो तेव्हा हे विचारायचे होते का असे सिंधू राघवला बोलते आणि आज राघव खूप खुश असल्याचे सांगते तेव्हा राघव म सिंधूला बोलतो की ती जर इथून गेली तर राघवला कधीच बरे वाटणार नसल्याचे सांगून राघव सिंधूला कधीच जाऊ देणार नसल्याचे बोलतो तेव्हा सिंधू प्रेमाने राघवकडे बघू लागते आणि आज सिंधूच्या चेहऱ्यावर राघववरचे प्रेम दिसू लागते तेव्हा राघवही प्रेमाने सिंधूकडे बघू लागतो आता राघवला सिंधूचा स्पर्श हवा हवासा वाटून राघवचे मन सिंधूवर बसले आहे तेव्हा आता राघव आणि सिंधू एकमेकांचा हात हातात घेत प्रेमाचे गीत गाऊ लागतात तर मित्रांनो राघव सिंधूचे प्रेम बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या पुढील अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा